हॅलो फ्रेंड्स तर आज आपण अगदी चक्क तुम्ही बघत असाल तर केकवरती साप म्हणूयात किंवा केकवरती नाग म्हणूयात तर या पद्धतीने मी बनवलेला आहे आणि कस्टमरची काय डिमांड असेल सांगू शकत नाही व्हाईट फॉरेस्ट बनवला आहे तर चला आता केक जो आहे तो व्हाईट फॉरेस्ट बनवून मी बाजूला ठेवला आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे नाग कस्टमरची अशी डिमांड होती की नागेश नाव आहे आणि नागेश नावाच्या मुलाचा बड्डे आहे तर मला त्या केकवरती नाग हवा आहे बघा म्हणजे काय असू शकतं ॲक्च्युली एकदम घाईत मी हा केक बनवला पण म्हटलं तुमच्यासाठी हेही शेअर करूयात कारण कसं होतं कधी आपल्यालाही या पद्धतीची ऑर्डर येऊ शकते म्हणून तर काहीतरी नवीन 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 म्हटलं हे दाखवूयात तुम्हाला तर बघा नागासारखं लांबडा आपण एक बनवून घ्यायचं आहे आणि साधारणतः नागाची फनी जशी असते तसा पार्ट इथे मी केला होता पण मला पुन्हा एकदा मी हे मळून पुन्हा थोडासा जाड बनवला होता हे खूपच पातळ झालं होतं माझ्याकडनं म्हणून तर बघा या पद्धतीने फणीसुद्धा बनवली आहे आता मी थोडंसं हे क करून घेतलं होतं बघा अगदी प्रॉपर असा ना, नाग नाग वाटतोय तर या पद्धतीने थोडीशी मोठी अशी फणी मी बनवली आणि आता नागाची थोडीशी टोकदार अशी आपल्याला हाताने शेप देता येतो पण फॉन्डंट सारखं तुटत होतं ॲक्च्युली थोडं जास्त ड्राय होतं त्यामुळे तुम्ही इथे बघत असाल तर आणि जशी नागाची जीभ असते कधी कधी नाग असा बाहेर काढतो ना तर बघा हातावरती मी आ, हे केलं आहे आणि जस्ट पुढच्या साईडने चिटकवलं आहे जीभ म्हणूयात नागाची आणि झाली आता आपला जवळपास नाक बनवणं इतकं काय अवघड नाही आहे फारसं आणि माझ्याकडे एक मार्कर होता इडिबल होता तो त्या मार्करने मी नागाच्या स्किनवरती या पद्धतीचे असे गोल 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 बनवून घेतले होते गोल गोल बनवू शकता किंवा काहीही पण एक जस्ट वाटावं वा, ओरिजनल म्हणून केलं होतं आणि वरतीही काय असतं माहीत नाही बार एवढं बारकाईने कधी पाहिलंही नाही दोन डोळेही बनवलेत आणि बघा या पद्धतीने अगदी ओरिजिनल असं तोंड आपलं तयार झालेलं आहे तर खरंच म्हणजे कसं असतं ना क कस्टमर म्हणेल तसं आणि म्हणेल ते बनवून द्यावंच लागतं तर या पद्धतीने आपलं नागाचं तोंड रेडी झालेलं आहे जीभही रेडी झाली आहे आणि पूर्ण स्किनवरती मी या पद्धतीचे गोल गोल तयार करून घेतलेत व्हाईट फॉन्डंटमध्ये एक दोन ड्रॉप ब्लॅक कलरचे वापरले होते आणि तो मळून मळून घेतला होता तर आता हा नागसुद्धा तुटला आणि हरकत नाही आपल्याला अरेंज करायचा होता कस्टमरला तर अर्ध्या तासात द्यायचा आहे कसा ठेवावा कसा ठेवावा माझ्या काही डोक्यातच ये ना केकही जस्ट केलेलाच होता मग मी वरून थोडंसं प्रेस करून दिलं नाक त्यामध्ये थोडक्यात रोवून दिला आणि मग मागची जी शेपटीचा पार्ट होता तो गोल करून ठेवला आणि नागेश नाव टाकलं काय म्हणजे काय म्हणावं काय हल्ली खरं समाजाला काय आता शेवटी आपलं एक प्रोफेशन आहे मला हे आवडत नव्हतं ॲक्च्युली आता ते कट करणार आहेत केक ॲक्च्युली ते नाक काढून बाजूला ठेवतील कोणी खाणार नाही आहे पण कसं असतं ना की कट करायचं आपण म्हणजे नाही पटत मनाला पण तरीही नागेश नाव टाकलं आणि केक त्यांना दिलासुद्धा केक त्यांना आवडलाही त्यांना जसा पाहिजे त्यावरती नाक पाहिजे होता तो मी दिला कसं झालेला आहे फ्रेंड्स असतात फ्रेंड्स कोण कोण कोणाचा बड्डे कशा पद्धतीनं सेलिब्रेट करत सांगू शकत नाही आणि घाईघाईत मी नाक बनवला केकवरती ठेवला आणि त्यांना दिला इथे वरद पेढे घेत होता पेढे होते आणलेले वरदचं तर मध्ये मध्ये चालूच असतं असो या पद्धतीने केक झालेला आहे आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय